हॅलो, हे सी हॉरिझॉन रिसॉर्ट आहे जे की मालवण भोगवेमध्ये येतं. आणि वेलकम बॅक टू मेगास व्लॉग. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा. हा मालवणचा पार्ट 5 आहे. ह्या आधीचे व्लॉग नसेल बघितले तर नक्कीच बघा. चला तर आता आपण आतमध्ये जातोय जे की रिसेप्शन एरियावरती जिथे आपण बुकिंगचे इन्क्वायरीज करतो. हे आहे यांचे एंट्री पॉईंट्स. तर तुम्ही इथे बघू शकता खूपच मस्त प्रकारे यांनी असं सुंदर झाडं लावली आहे जे की डेकोरेशनसाठी आहेत. तर हे तुम्ही बघू शकता, हे छान असं पाऊंडसुद्धा बनवलेलं आहे जे संध्याकाळी ती लोक चालू करतात. हे आहे त्यांचं रिसेप्शनचं एंट्री गेट जिथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. यांचं इंटिरियर वगैरे खूपच सुंदर आहे, छान वाटतं ॲक्च्युली रिसेप्शन एरियावरती सुद्धा. आणि ह्या हॉटेलमध्ये जर तुम्हाला यायचं तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून येऊ शकता, कारण मोस्ट ऑफ द टाईम ह्यांचे रूम्स फुल असतात तर गडबड होऊ शकते. ऑनलाईन बुकिंग करून या, त्याच्यानंतर तुम्ही इथे ह्या व्ह्यूची मजा घेऊ शकता. तर हे लहान मुलांसाठी छोटे छोटे बाईकसुद्धा आहेत बाहेरच्या साईडला. इवन हे टीव्ही स्क्रीन जे तुम्ही स्क्रीन बघता ते पण आहे. संध्याकाळी त्याच्यावर गाणी वगैरे लावतात. तर आता आपण व्ह्यूकडे जात आहोत, ज्याचे ही लोक एवढे हाय चार्जेस लावतात रूमचे, ते सुद्धा मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पुढे दाखवणार आहे. तर स्टे ट्यून. हे ते व्ह्यू आहे जिथून तुम्ही मस्त बाल्कनीमधून व्ह्यू एन्जॉय करू शकता, कॉफी पिऊ शकता. झोपाळे आहेत लहान मुलांसाठी, इव्हन स्लाईडसुद्धा आहेत. आम्ही इथे आल्यानंतर सर्वात प्रथम आलो होतो जेवायला. तर इथे जेवणाचे बरेच ऑप्शन्स नाही आहेत. तर तुम्ही इथे आल्यानंतर कुठे जेवायला जाऊ शकता किंवा कुठून जेवण मागवू शकता ते सुद्धा मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर एंडपर्यंत हा ब्लॉग नक्कीच बघा. इथे जेवल्यानंतर आता आपण जाणार आहोत ते आहे खाली. शौर्य शौर्य हाय, इथे इथे चालून इकडे ये. यांच्याकडे दोन फ्लोर आहेत. फर्स्ट फ्लोरवरती हे रूम्स आहेत जे की आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सेकंड फ्लोरवरती आपण जिथे आता जेवायला गेलो होतो ते टॅरेस, ओपन टॅरेस जिथे तुम्ही जेऊ शकता. तर हे तुम्ही बघू शकता समोरसुद्धा व्ह्यू ह्या लोकांनी मस्त ठेवला रूमच्या बाहेरसुद्धा, जे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. पण रूमच्या बाहेरचा एवढा काही प्रश्न येत नाही. तर आता आपण जात आहोत ते आहे रूममध्ये. चला तर मी तुम्हाला रूम दाखवते. तर हा रूम आता आम्ही बुक केला, तो मी तुम्हाला दाखवते. तर हा हॉल आहे, म्हणजे तुमच्यासाठी बेडरूम इव्हन एकच मिनिट खाली खेळ. तर इथे हे छोटेसे डायनिंग म्हणजे कॉफी वगैरे पिण्यासाठी पण आहे. एक ग्लासेसची सोय आहे, पाणीचे बॉटल्स आणि एक मस्त भाजी दाखवते. ए शौर्य इकडे, शौर्य इकडून इकडून ये बा, इथून ये शौर्य. लपला बाबू, आणि त्याला दाखव बाबू काय करतो. सीट खाली उभा आहे. हे आहे यांचं वॉशरूम. इथे हे बेसिन आहे. इवन हे लोकांनी वेलकम किटमध्ये बऱ्याच गोष्टीसुद्धा दिल्या होत्या. तर हे वरती शार आहे, थोडंसं कंजेस्टेड होतं पण नीट क्लीन असणं खूप महत्त्वाचं असतं वॉशरूमचं, जे की माझं फर्स्ट प्रायोरिटी असतं नेहमीच प्रत्येक हॉटेलमध्ये. तर हे तुम्ही पाहिलं हा रूम होता. आणि ह्याचं प्राईज आहे ते आहे 6000 रुपीज. सकाळी 12 चेक इन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 तुम्हाला इथे चेकआउट आहे. तर हे तुम्ही व्ह्यू बघू शकता. ह्या व्ह्यूमुळे ह्या हॉटेलचे एवढे हाय कॉस्ट आहेत. तर तुम्हाला हे हॉटेल कसं वाटलं कमेंट्स करून नक्कीच कळवा. आता आम्ही आलो आहे खाली आणि पूलची मज्जा घ्यायला. चला तर आता आपण जाऊया पूलमध्ये. तर इथे ह्यांचा आहे तो आहे इन्फिनिटी पूल. शौर्य आधी बाईक खेळतो आहे, मग आता आपण पूलमध्ये जाणार आहोत. शौर्य हाय. अरे हां, मी विसरलेच. शौर्य कसं वाटत काका पाण्यात घेऊन गेला? वाव, क्लोरीनचं पाणी. आता तू काळा होणार.
बाबा कशा करतो जाते तू शौर्य घाबरतोय काय तू हा शौर्य हॅलो हा म्हणून त्याला तसं वाटतंय मे बी नाचो इथे आम्ही व आमच्या मुलांनी सगळ्यांनी तिथे खूपच मजा केली या पूलमध्ये जसं की तुम्ही पाहताय तर छान आहे या रिसॉर्टमध्ये म्हणजे ह्या गोष्टी तरी मस्त आहेत बाकी तुम्ही बघू शकता अव्यानसुद्धा खूपच एन्जॉय करत होता पूलमध्ये तर लहान मुलांचा हा पूल वेगळा आहे इवन मोठ्यांचा आहे तो पूल वेगळा आहे तर आम्हाला आता सगळ्यात जास्त वेट होतं ते होतं ह्या सनसेटचा तर इथून सनसेटसुद्धा खूपच सुंदर दिसतं ते सुद्धा तुम्ही इथे एन्जॉय करू शकता तर हा सनसेट वगैरे पाहून आता आम्ही आलो होतो वरती तर इथे इवा आणि शौर्य मस्ती करत होते हे तुम्ही बघू शकता तिकडे जा हा अशी मस्ती करता करता रात्रीचं जेवण आम्ही केलं होतं ते होतं प्रभू लंच होममध्ये त्यानंतर सकाळी उठून आम्ही आलो होतो ते होतं इकडचा ब्रेकफास्ट बघायला तो कसा आहे ते आमचा जेवणाचा एक्सपिरियन्स खूप घाणेरडा होता असं सांगेल मी ब्रेकफास्टमध्ये पण बरेच ऑप्शन्स होते तर आम्ही इथे थोडं थोडंसंच खाल्लं कारण की थोडं इथे जेवणाची सोय व्यवस्थित नाही आहे मी हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन प्रभू लंच होममध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा मागवू शकता त्यांचा नंबर मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे हे न्यू स्टाईल आहे क्रिएट बाय एवा हे आता निघायचं ना पुढचं प्लॅन प्लॅन काय की गाडी येणार आहे आपल्याला घ्यायला आणि आपण आता चाललोय शिवला बीच ठरलं ओके सो नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला चिवला बीचचा बघायला मिळेल आता ब्रेकफास्ट करतो आणि इथून आधी निघायची तयारी करतोय हा तर आजची सकाळची मॉर्निंग झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आमच्या तिकीट्स मे बी कॅन्सल झालेले आहे काय म्हणताय मग चालू डिस्कशन गंभीर डिस्कशन सुरू आहे का तर इथलं आमचं झालेलं आहे आणि ह्या हॉटेलचा रिव्ह्यू सांगाल का जरा कसं वाटलं इथे येऊन हॉटेलला रिव्ह्यू म्हणजे व्ह्यू फक्त चांगला आहे बाकी काय नाही हो बाकी तुम्हाला जेवणाची सोय व्यवस्थित नाही आहे जेवण जर इथे स्टे करायचं तर तुम्हाला राहायचं ऑप्शन आहे पण जेवणाचे ऑप्शन तुम्हाला आम्ही दुसरं सांगू शकतो कोणतं ऑप्शन आहे जेवणासाठी तुम्ही प्रभू म्हणून आहे त्यांच्या खानावळीला जाऊ शकता जेवण ऑर्डर करायचं तर तुम्ही करू शकता आणि दुसरं म्हणजे त्यांचा नंबर मी ह्या ब्लॉग मध्ये पण देईल ते तुम्हाला इथपर्यंत जेवण आणून देतील तर हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा आणि थँक्स फॉर वॉचिंग हे रिसॉर्ट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स करून नक्कीच कळवा असे बरेच व्हिडिओ तुमच्या भेटीला आणणार आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय